मित्रांनो, तुम्ही बारीक आहात आणि याच बारीकपणामुळे तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यावर कोणतेच कपडे सूट होत नाही आहेत आणि याच कारणामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतोय, खास करून पोरींसमोर. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखेच बारीक आहात आणि तुम्हाला सेक्सी आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचंय, तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण हे व्हिडिओ तुमच्या या टेन्शनला पूर्णपणे संपवून टाकणार आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला नेहमीच स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचंय तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, फॅशन आणि ग्रूमिंग रिलेटेड अशा भारी व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला सुरुवात करूया. मी तुम्हाला 7 अशा फॅशन टिप्स सांगणार आहे ज्याला तुम्ही फॉलो करून सर्वच कपड्यांमध्ये स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल. आणि व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक बोनस टिप पण देणार आहे जी तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल तुमचा कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करायला. टिप नंबर 1, वेअर वेल फिटेड क्लोथ. खूप जणांचा असा गैरसमज असतो की त्यांनी जर त्यांच्या बॉडी टाईप पेक्षा लूज कपडे घातले तर ते थोडे हेल्दी वाटतील, थोडे जाड वाटतील. तर काही जणांना असं पण वाटतं की त्यांनी त्यांच्या बॉडीला एकदमच फिट बसतील असे कपडे वेअर केले तर ते कपडे त्यांच्यावर एकदमच भारी वाटतील. तर मित्रांनो, तुम्हाला हे नाही करायचं आहे. आणि याच बरोबर बारीक लोकांचा सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांच्यावर कोणतेच कपडे व्यवस्थित फिट होत नाहीत, यामुळे ते मार्केटमधून जे पण कपडे भेटतात ते फिटिंग केल्याशिवाय डायरेक्ट वेअर करतात. मित्रांनो, तुम्ही जे पण कपडे वेअर करणार आहात ते तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंगने व्यवस्थित फिट असले पाहिजेत. जसं की तुम्ही कोणतं टी शर्ट वेअर करत असाल तर ते तुमच्या शोल्डर आणि चेस्टवर व्यवस्थित फिट असलं पाहिजे आणि चेस्टच्या खाली थोडं लूज असलं पाहिजे. असंच जेव्हा तुम्ही शर्ट वेअर करत असाल तेव्हा ते शर्ट तुमच्या शोल्डर आणि चेस्ट वर व्यवस्थित फिट पाहिजे आणि त्याखाली थोडं लूज आणि त्याचे स्लीव्स असतात ते तुमच्या आर्म्स वरती व्यवस्थित फिट पाहिजेत. अशाच प्रकारे तुम्हाला जीन्स आणि पॅन्ट पण व्यवस्थित फिटिंग करूनच वेअर करायचे. तुमची जीन्स तुमच्या मांडीच्या इथे थोडी लूज असली पाहिजे आणि तुमच्या क्नीज ढोपरच्या इथे वेल फिटेड पाहिजे आणि त्याखाली तुमची जीन्स आणि पॅन्ट आहे ती थोडी लूज पाहिजे. आणि यामध्ये मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जास्तच टाईट वाली जीन्स आणि पॅन्ट नाही वेअर करायचे, कारण बारीक लोकांचे पाय पण बारीक असतात, ज्यामुळे तुम्ही टाईट जीन्स किंवा पॅन्ट वेअर केली तर तुमचे पाय एकदमच पेन्सिल सारखे वाटतील आणि तुम्हाला असे खूपच कमी कपडे मिळतील जे तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंगने व्यवस्थित फिटेड असतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर टेलरकडे जाऊन त्या कपड्यांना व्यवस्थित फिटिंग करायचे. टिप नंबर 2, लॉंग स्लीव्स टी शर्ट. मित्रांनो, तुम्ही तुमच्या हातांना घेऊन खूपच जास्त कॉन्शियस असाल की माझे हात एवढे बारीक आहेत, मी हाल्फ स्लीव्सचं टी शर्ट कसं घालू, तर मित्रांनो तुमच्यासाठी हेच बेस्ट असेल की तुम्ही लॉंग स्लीव्सचं टी शर्ट वेअर करा. लॉंग स्लीव्स वाले टी शर्ट तुम्हाला एकदम छुपा रुस्तम वाला लुक देतील. लॉंग स्लीव्स वाले टी शर्ट एकदम भारी वाटतात आपल्यावर आणि तुम्हाला अजून जास्त हँडसम आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचंय, तर तुम्हाला तुमच्या टी शर्टच्या स्लीव्सला अशा टाईप मध्ये मागे करायचं आहे, त्यामुळे तुमचे आर्म्स थोडे मोठे वाटतील आणि यासोबतच तुमचे फोरम्स पण दिसतील, त्यामुळे तुम्हाला एक हॉट लुक भेटेल. टिप नंबर 3, अवॉइड वी नेक टी शर्ट. मित्रांनो, तुम्ही जर वी नेक वाला टी शर्ट वेअर करत असाल तर प्लीज बंद करा ते वेअर करणं. मित्रांनो, वी नेक वाले टी शर्ट त्यांच्यावर जास्त भारी वाटतं जे थोडे मस्क्युलर असतात, ज्यांची थोडी बॉडी असते. जे बारीक लोकांनी वी नेक वाले टी शर्ट वेअर केलं तर ते एवढे खास नाही दिसत. तुम्हाला नेहमी राऊंड नेक वाले टी शर्ट वेअर करायचं आहे किंवा तुम्ही पोलो टी शर्ट पण वेअर करू शकता जी आपल्यासारख्या बारीक लोकांवर खूपच भारी वाटते. पोलो टी शर्टची कॉलर असते ती आपल्या नेकला थोडी ब्रॉड दाखवते. टिप नंबर 4, वेअर लाईट कलर्स. मित्रांनो, तुम्ही बारीक आहात तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही डार्क कलर कपडे कमीच वेअर करा, कारण डार्क कलर तुम्हाला अजून जास्त बारीक दाखवतात. यापेक्षा तुम्ही लाईट कलर ट्राय करू शकता, जसं की व्हाईट, लाईट ग्रीन, लेमन, लाईट येलो असे कलर. जर तुम्हाला डार्क कलर जर जास्तच आवडत असेल तर तुम्ही अशा टाईपचे टी शर्ट किंवा शर्ट वेअर करू शकता जसं तुमच्या आता स्क्रीनवर दिसत आहेत, जे तुमच्या बॉडीला थोडं ब्रॉड दाखवेल. आणि तुम्हाला फक्त याच टाईपच्या स्ट्रेप्स वाले टी शर्ट वेअर करायचे अशा टाईपचे नाही, कारण या स्ट्रेप्स तुम्हाला अजूनच जास्त बारीक दाखवतील, तर तुम्ही हे पण लक्षात ठेवा. टिप नंबर 5, लेअरिंग. लेअरिंग म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही टी शर्ट वेअर करता आणि त्यावर असं शर्ट किंवा जॅकेट वेअर करता, त्यामुळे क्लोथ वाईज तुम्ही थोडं जाड दिसता. तुम्ही थंडीच्या सीझन मध्ये तर एकदम चांगल्या पद्धतीने लेअरिंग करू शकता, पण जर तुम्हाला गर्मीच्या सीझन मध्ये कपड्यांचे लेअरिंग करायचे आहे तर तुम्हाला एक प्लेन टी शर्ट वेअर करायचं आहे आणि त्यावर एक पातळ शर्ट वेअर करायचं आहे आणि शर्ट तुम्हाला ओपन ठेवायचं आहे. टिप नंबर 6, वेअर लाईट अँड थिन एक्सेसरीज. तुम्ही बारीक आहात तर नेहमी तुम्हाला बारीक वॉच, बारीक ब्रेसलेट, बेल्ट वेअर करायचं आहे, कारण हलके आणि बारीक टाईपचे एक्सेसरीज तुमच्या बॉडीला व्यवस्थित सूट करतात आणि तुम्हाला एक क्लीन आणि कम्फर्टेबल लुक भेटतो. टिप नंबर 7, अवॉइड बल्की शूज. मित्रांनो, तुम्ही बारीक आहात तर तुम्हाला असे शूज नाही वेअर करायचे जे दिसायला एकदम मोठे असतील, आणि तुम्ही जर अशा टाईपचे शूज घातले तर सर्वांचं लक्ष तुमच्या शूजवर सर्वात आधी जातं आणि अशा टाईपचे शूज तुमच्या पायांना अजून जास्त बारीक दाखवतात. तर तुम्ही जेव्हा पण शूज वेअर कराल किंवा विकत घ्याल तेव्हा ते जास्त मोठे नका घेऊ. तर आता येऊया आपल्या बोनस टिपवर. मित्रांनो, तुमच्या लाईफमध्ये असे खूप लोक असतील जे तुम्ही बारीक आहात म्हणून तुम्हाला चिडवत असतील, तुमच्यावर हसत असतील,
आणि असं बोलत असतील की काही खातोस की नाही, आजारी आहेस का, तुझ्या घरी तर खायची प्यायची तर काही कमी नाही आहे, तरी तू जाड का होत नाहीस, हे सर्व ऐकून तुम्ही एकदमच नाराज होत असाल आणि तुमच्या कॉन्फिडन्सची वाट लागत असेल, तर मित्रांनो तुम्हाला अशा लोकांना आणि ते जे पण काही निगेटिव्ह बोलत आहेत त्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे, त्यांना जास्तीत जास्त अवॉइड करायचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणाचंच बोलणं मनाला लावून नाही घ्यायचं आहे. मित्रांनो मी पण एक बारीकच मुलगा आहे आणि मला पण असे सर्वजण बोलतात, पण मला त्यांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. मी अशा लोकांना अवॉइड करतो. तुम्हाला पण अशा लोकांचं बोलणं एका कानाने ऐकायचं आहे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आहे, आणि जेवढं होईल तेवढा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करा. आणि तुमचा कॉन्फिडन्स तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही व्यवस्थित कपडे वेअर कराल आणि तुम्हाला ड्रेसिंग सेन्सची थोडीफार माहिती असेल. मग बघा, जे लोक तुमच्या बारीकपणावर हसत होते, काही पण उलट सुलट बोलत होते, ते तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायला सुरुवात करतील. बस तुम्ही स्वतःला बिंदास म्हणा, लोक पण तुम्हाला बिंदास म्हणायला सुरुवात करतील. जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तर अजून कोण करणार? मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ आतापर्यंत बघताय म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असणार, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा यार. आपण अशाच फॅशन आणि ग्रूमिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर बघणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.